हैदराबादेत ऑनर किलिंगची एक घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हैदराबादेत भर बाजारात एका व्यक्तीवर चाकूने सपासप वार करण्यात आले. 5 जणांनी मिळून या तरुणावर हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना CCTV तही कैद झाली आहे. 1.5 वर्षांपूर्वी या तरुणानं प्रेमविवाह केला होता. या प्रेमविवाहाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. त्यांनी या मुलाची हत्या केली असल्याचा संशय आता बळावला आहे. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मुलाला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचाराअभावीच या मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानं एकच खळबळ उडाली. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव नीरज असल्याचं समोर आलंय. हैदराबादच्या साईनाथगंज पोलीस स्थानकातील बेगम बाजारातील मच्छी मार्केटमध्ये हे हत्याकांड घडलं. नीरज आणि संजना यांनी 1.5 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. संजनाच्या कुटुंबियांना या प्रेमविवाहाला विरोध होता. प्रेमविवाहानंतर संजनाचे कुटुंबीय नाराज झाले होते. त्यांनी हा विवाह स्वीकारला नव्हता. दरम्यान आता नीरजवर करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यामागे संजनाच्या कुटुंबियांचाच हात असल्याचा आरोप नीरजच्या नातलगांनी केला आहे.